राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि पांडुरंग हरि विठ्ठल 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 दादा ये लिख रहे हो आप विठ्ठल विठ्ठल राम राम दादा या अरे दादा ये मिस्त्री ने काम करे हां ये हाँ। वो ये कैसे वाक लगला एक तस नंबर मी घर मागे सीके चेक केलो तो या मिस्त्री या राना तुंगार का मारला दोस्त वाटे होय नीळ वाजले राना तो जातो का आता काय करतो आता मग आता आपला अरे आता तू पैसा काढून दिला हॉटेल झालं सगळं झालं बस मिस्त्री बस बरोबर आहे तू या इकडे बस मिस्त्री या इकडे बस नवघर आहे बरं वाटत ना काय आता ते दादानी पैसे काढून हॉटेल झालं आपलं एवढं केलं मग दादाला म्हणलं कसं वाटत काय बाबा घर का मारला मी बघ तिकडे बरं वाटलं मला आता हे घराचं काम चांगलं झालंय जात मरत भाऊ आता मा चेन्नई काय झालं पण त्या लहान आहे काही काय ना कर्ज काढून त्याला मी करून दिलं हे सगळं अरे दादा तू पैसे काढलं म्हणून माझं भलं झालं नाही आज चष्मा तू लावला जर मी कधी बापरे मला भारी वाटलं या बाबतीत मध्ये तरी भारी अरे जर 2-3 हजार नाही दान 15 हजार रुपये गल्ला करतो तो जीव पांडुरंगाचा आशीर्वाद या आता ह्या वेळेस आपली ती पंढरपूरची दिंडी ना आजच्या हॉटेलला जेवायला आली अरे बाप मग तुला भारी पुरणपोळीचं जेवण देऊ कारण आमरच करायचं आपल्याला पहिला तुला जे वाटलं ते त्यांचं पुण्य घे स्वस्त नाही पहिलं तुझं पाया पाडावं लागलं माझं तर कधी आशीर्वाद भाया आणि पोर सांगू तू तुम्ही काय लय म्हणे आता तर लय जोरात म्हणे एक पैसे जेवती नी तुझ्या कष्टाला फळ मिळालं तुझा आत्म्याचा हा आलाय की हा काम करत नाही बल सांगत होता आता कसं वाटत आता चार चौघात तुला दिंडीवाली ओळखीच्या माझा गावकरी ओळखीच्या आला बर का मामाचं हॉटेल अरे मामाचं नाव का बरं दिलं त्यांना नाव निघत होत लगेच जेवू मस्त पाहिजे त्यांना माहिती भिकारी आला वारकरी आला त्यांना माहिती इथं जेवण हो एवढं पुण्य घे भाऊ तू जाऊ दे बाकीचं काही नाही जाऊ दे या मिस्त्री काम करून दिलं आपल्याला वेळ मिस्त्री तुम्ही पण नवीन नवीन हॉटेलच्या कामाला नाटक करायचं पण जाऊ नाही असं त्याला वाटलं पैसा देतो कोणी आता काय तुझे नाही दादा एकच नंबर असं मस्त काम जाऊ दे या मिस्त्री लावून दोन कामं दिली झाला ना आपल्या घरचं आता तू तसंच लोकांना वळण लावलं तसंच मी लावलं माणूस हा कसा कमवायचा राहतो शब्दानं पैशानं माणूस कमवत नाही आपल्याला पैसा कमावायला गेल्यावर रोगानं कमवता येईना मग तू हातबोल झाला होता मग मला मोकळं बोलता येईना वाया भांडायचा कसं वाटायचं तुला आता आता कसं वाटायचं काय बरं ए कोणी आहे रे चहा आणा रे मिस्त्री चहा काम कर ना आता आपण इकडे घेऊ कत्र जेव जाऊ आपल्या घरात एक सांगतो तुम्हाला मी हो मा बनी म्हणजे आमच्या बनी लय मजुरी आण कष्ट नियन करून 10-5 बिघे जमीन आहे ती आता तिचा कस काढलाय म्या आणि ते कस काढता 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 तुला सांगतो आमच्या दोघा भावात कधी जमत नसाय कधीच नाही हा भटकत राहायचा कायम आणि मी वावरात नाही विचार होता तू मला म्हणला मला हॉटेल टाकून द्या मला शेतीचं काम जमत नाही तेवढ्या तुमच्या यांनी एवढं काबड कष्ट केलं खाताला पैसे लोकांकडून घेऊन वावर पिकून ते तर कोरोनाच्या काळात 2 वर्ष मला माहित नाही काय होत ते पीक हा म्हणायचं कोबी केली तिला राहू दे मी म्हणायचं एवढा खर्च तू करतो मग पैसे जाते कुठं मला आता डोळे उघडले त्याला डोळे करायचं कोबीचा नाश झाला असेल फुलवरीचा नाश झाला असेल कांद्याचा नाश झाला असेल जवळजवळ काही माल काढ माल जेवढं निघतो ना माला केवढं सा तो फक्त आईचा जेव्हा भरोसा हा पांडुरंग एवढंच म्हणायचं मग आज मला कळलं का पांडुरंग काय म्हणते ते मला येत नाही आता मला पंढरपूरला जायचंय त्याला नेणार एक दिवस नेणार दर्शन करून आणतो त्याला हॉटेल मिस्त्री तुम्हाला माहिती तुम्ही बांधून दिलं तुम्हाला वाटलं मटन बिटन नाही आम्ही टोटल व्हेज गरीबाला त्याला नाही सांगितलंय तो मला ना सगळं तो हॉटेल व्हेज तो हॉटेल मला काय व्हेज दिसलं भाई मला जर ऐकू आलं नॉन व्हेज विषय ना तो हॉटेल पाहिजे नाही बघ मला करायचंच नाही ना नॉन व्हेज मग माझं तेच म्हणणं बाकी आपलं मालकरी जेवले पाहिजे वाटसरू जेवला पाहिजे गरीब दुबळा जेवला पाहिजे पैसे पण नाही घेणार दादा आता तू एवढा पैसा लावला 2 लाख रुपये म्हणतो मग आता मला 2 लाख रुपये दिले पण मला माहिती बँकेने वाल्याने सांगितलं का तो दादा तुला 1 लाख सांगितला 2 लाख कर्ज आमच्या कोण दिला मग दादाला विचारू तू 1 लाख रुपये कुठून आणणार आहे दुसरा 1 लाख रुपये मी आता तुला सांगायची शेवयापेक्षा आहे ना मी जे आणले ते आणले तुला माहिती करत सांगत मी काय केलं काय कुठं जाटापट्टी केलंय हे जाऊ दे आता ते काय बोलायचं काम नाही माहिती बोला कुठं सांगत
घरी होय नाही ना त्यांना त्यांना माहिती नाही बरं झालं सांगितलं माझा भाऊ आहे माझा मी पावती वाढून जो मग त्याला हा पावती वाढवतो त्या बाय काय म्हणायचे अहो त्याच्याकडे मागे लागा त्या तो असा आहे तो असा जातो तसं आहे तो असं काही उलट पालट सांगेल कर्ज काढायला लावेल आणि बसलो आपण आता तुला विश्वास पटला ना आता 2 महिने झाले आता तो हॉटेलचं काम झालं बरं कसं कसं चालत काय बरं आता मी काय आता कधी येशील मग तू पागल जेवायला ते आपण सगळं जीव लागलं बन आम्ही सगळे तू माय बला घेऊन येईल मी जेव्हा खावतो त्याची काय काळजी करू नको पण मग तुला विश्वास बसला ना माझा माझा पूर्ण विश्वास बसलाय रामभाऊ तुझ्यावर माझा भाऊ आता आहे ना खूप म्हणजे एकदम इतका झालं तू फक्त 1 लाखाची बोली केली बँकवाले म्हणे 2 लाख रुपयाने आमच्याकडे 1 लाख तू काढले मग बाकीचा जो माणूस 1 लाखात होता दादा मी आपण पैसे नेले कोण आहे तो माणूस पण चांगला आहे तो बोलला म्हणे राहू दे म्हणे बिन व्याजाचे दिले म्हणजे तुझे हात चांगलं गोड गोड तू म्हणे मी वारकरी संप्रदायाचा मग तुझे एवढे मोठे संबंध होते मग मला घाल ना त्या मारकऱ्यामध्ये जे झालं ते झालं आता तुझं तू लागे वाटी लागला आता कामाला लागलाय तू घर झालंय आपलं म्हातारीच्या डोळ्याला सगळं दिसलंय तर मग म्हातारीच्या डोळ्याला दिसलंय व्यवस्थित तर मग मला काय म्हणायचंय मिस्त्री चला तुम्ही बरं झालं चला जय हरी हा पैसे आणून हा होऊन जाईल रामभाऊ करून देईल सगळं काय काळजी करू नका तर मग आता घर झालं हॉटेल झालं हॉटेल झालं अडचण काहीच राहिली नाही दुनी बायला डोळ्यांनी दिसायला लागला लागलं ते लागले मला कळलं त्यांच्या विरोधात त्यांच्या विरोधात काम झालं हे त्यांना नाही बरं वाटलं नाही पण बाय वावरा त्याच्या वाटतात ना मग मला शेतात सांगत होतो तुमच्या बाय आता वावरा जायला मग दिसायला लागला ना पैसा हा मग पैसा दिसला म्हणजे माणूस पळ वाट घेतो आता पळतील का आता कुठं जायचं त्या आता आपल्या मला एका घर काम बघून होती तुम्हाला हातात चहा येतो मग काय लागेल आता डायरेक्ट सगळं मात्रीचं फार पाया पर खायला काय आपली गाठ अशीच राहू दे काय तो समाज कोणी येतो ते करायचं आता लोकांची बाई आपल्या दारात येऊ नये द्यायची आता त्यांची मुळ झाला असं वाचव वाजव त्या लोकांच्या बाईने वाजव त्या घरात तुला 10 रुपया त्यांना काही दिसलो का नाही नाही लोक काय सांगायचे लोक म्हणजे तुला एवढा तुला असं म्हणलो भाऊ माय भावाला असू नका म्हणून मला म्हणायचं लय उत्पन्न कमी तो आणि घरात सांगतो कर्ज झालं पैसेच नाही पैसे आता आपल्या दोघांच्या मनातल्या गाठी मोकळ्या झाल्या काही घेणं नाही आणि तुला एक सांगतो तुला जी काही अडचण आली तू तुझ्या भावाला सांग तुला कुठली अडचण येऊ दे अरे 2 पावत्या लावली मी तुला माहित पण नव्हतं एक तुझ्या नावाने दादाच्या नावाने एक लावून एक माझ्या नाव रामभाऊच्या नावाने एक लावून जे होईल ते होईल तुला माहित नव्हतं आता पाहिजे तू आता बँकेच आहे कोणाचे गेले पैसे 50,000 साचेली ते लाग गेले ना कोणाचे ते 50 दे त्याला म्हणा 1 महिन्यात परत 50 चालेल चालेल बिंदा देऊन टाकू त्याच्या आता गेले मी त्याचे त्याचे देऊन टाकतो आणि 1 लाख ठेव मा शब्द म्हणजे कोणता माहिती का दादा अजून आपल्याला ना एक करायचं होतो काय बोल ना या शेतीमध्ये आता नाही ना काही रोगराई येते आपण व्यवसायात पैसा आहे ना अजून एक चांगला व्यवसाय काढू का तू म्हणशील तर आता तो हे झालं एवढं सेटलमेंट झालाय तू आता राहिलं काय मग आता अजून तुला काही उद्योग वाटला तर करणं तू तसं नाही मी असं थोडस हॉटेलच्या हिशोबाने येणलो ना तर हे नोकरीवाल्याच्या आया बाप असं आश्रम शाळात राहते त्यांच्यासाठी ना आपण थोडस ना असं घरासारखं घरकुल करू आपल्या घरातलंच म्हणून पांढरंग पावल या हिशोबाने आपणच हॉटेलातलं जेवू खाऊ घालून आपल्याला काय करायचं त्याच्यात काय वाटल तुला केलं तर चालेल का पांढरंग पावल्या माझ्या मनासारखा शब्द बोलला म्हणजे जे नोकरीवाले आई बाप घरात ठेवत्या त्यांना खायला आहे नाही आहे त्याच्यापेक्षा आपण नाही का एक दोन म्हातारे म्हातारे जमा करू त्यांना एक घरकुल म्हणून तयार करू का आईच्या नाव एकच नंबर होईल ती काय वाटत सगळ्यात भारी काम होईल कल्पना आवडली मला तुझी कल्पना खूप आवडली आपण घरकुल करणार म्हातारे कोतारे तिथे राहणार आपला म्हणजे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल म्हणजे ज्यांना सांभाळते नाही त्यांच्याविषयी बोलतो त्यांच्या पुण्याच्या आपण सांभाळतो त्यांची आई काय आपली आई असं आपण असंच समजायचं त्यांच्या आई बापाला नाही सांभाळते ना ते भाऊ आमचं घर इथे या ठिकाणी 2 टाइम जेवण चहा पाणी भेटल आरामशीर तुम्हाला आनंदाने राहा बसा उठा खाटा टाकू वेगवेगळं सगळं सगळं गादी बिदी काय लागतं शेड वय ना असं थोडस मला वाटतं बा 20x40 करावा आज थोडं होईल उद्या मोठं करू पण मग काय होईल माहिती का पांडुरंगाच्या कुपीने त्यांचे मूल मुतून आले तर न्यायचं तर नेतील नाहीत आपण आहेत काय येतील हो हे लोक आहे ना काय काय आता काय बोललं तुम्हाला हे आपण बसतोय खाली मांडी घालून आज किती इस्टेट समजा तिच्या जीवाला बरं वाटलं बरं चल ती म्हटली ना तिचा शब्द टाकला आपण कुठे पण तू म्हणशील असं का हा मला
मला बिंदास आवडत मला अशा गोष्टी आवडतात दादा तर नाही म्हणणार नाही मला विचारू पहा बाबा नाही नाही कर बिंदास कर लोक हाटेला विकले गाई जनावर त्याच्यात पांजर पळा सोडी त्या पण आपण मात्र कोत्रे सांभाळ काय काय दादा पाच पाच वर्ष आयुष्य असत पण सांभाळा बाबा चालेल एक शब्द कानावर घालावं दादाचा नाही लय भारी चालेल ना पडले मला कमी चार दोन रुपये तर मी तुला मागत चल चहा घेऊ घरात आपण चल बरं बाहेर आणून देऊ चहा अरे पांडुरंग पायरी पाय मोठी हा काही नाही ए बला चहा आणा बाहेर ए बुरिओ चहा आणा रे हां